त्यामुळं राष्ट्रवादी एकटे मनमानीपणे सरकार चालवतील असं मला वाटत नाही. आणि हे युती आहे, पूर्वी आघाडी होती, हा मोठा फरक आहे. 15 वर्ष जरी आमचा संघर्ष होता तर हा वैचारिक संघर्ष होता. कधी कुणाची डोकी फुटली, केस पोलीस केस झाली, मारामाऱ्या झाल्या असं कधी झालेलं नाही. आता वळसे पाटील आल्यानंतर सुद्धा आम्ही छाती ठोकपणे त्यांच्या बरोबर काम करू शकतो, कारण आम्हाला माहिती आहे की आमच्या पाठीमागं मुख्यमंत्र्यांची ताकद आहे. पक्ष बाजूला ठेवून त्या प्रश्नासाठी संघर्ष करायचा ही भूमिका आमची गेल्या 2 महिन्यापासून चालू आहे. ओके. अजित पवार अर्थमंत्री होणार अशी पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे आणि अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री राहतील, तर अजित पवारांशी तुमचे संबंध तसे सुमधूर राहतील की पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असं जे जुनं जे दुखणं आहे ते पुन्हा उभं परत चकमा होतील? पुन्हा एकदा सांगतो की पूर्वीचे सरकार हे महाविकास आघाडी सरकार होतं आणि महाविकास आघाडी सरकारची कमान ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. आता हे महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. ओके. त्यामुळं राष्ट्रवादी एकटे मनमानीपणे सरकार चालवतील असं मला वाटत नाही. अच्छा. आणि हे युती आहे, पूर्वी आघाडी होती. बरं, हा मोठा फरक आहे. तुम्ही आणि वळसे पाटील यांनी गेली 15 वर्ष संघर्ष केला, तो संघर्ष गावागावात घराघरात पोहोचला. आता मात्र तुम्ही एकत्र फिरणार किंवा एकत्र सरकारमध्ये असणार, तर गावातल्या कार्यकर्त्यांनी काय नक्यातनं बोध घ्यायचा ते काय सांगू शकाल की तुमच्या समर्थनासाठी काही कार्यकर्त्यांनी आपली डोकी फोडून घेतली असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी डोके फोडून घेतलेले असतील, तर त्या कार्यकर्त्यांनी काय नक्की बोध घ्यायचा? 15 वर्ष जरी आमचा संघर्ष होता तर हा वैचारिक संघर्ष होता. कधी कुणाची डोकी फुटली, केस पोलीस केस झाली, मारामाऱ्या झाल्या असं कधी झालेलं नाही. ते सुद्धा प्रगल्भ नेतृत्व आहे, आमच्याकडे सुद्धा विचार करूनच आम्ही नेतृत्व करतोय. असं कुठंतरी हादगाई करायची, मारामाऱ्या करायच्या, संघर्ष करायचा असं इतक्या टोकाचं मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता. वैचारिक होता, ठीक आहे, पक्षपातळीवरचा होता, ठीक आहे, पण तो कट्टरही होता ना? कट्टरही होता, पण शेवटी त्याला कुठंतरी एक प्रगल्भतेची झालर होती. आता आम्ही एकत्र एकाच प्लॅटफॉर्मवर आहे. पुन्हा एकदा सांगतो, ते महाविकास आघाडीमध्ये असताना मंत्री होते, पण पुन्हा सांगतो मुख्यमंत्री आमचे उद्धव ठाकरे होते आणि त्यांना ह्या बाकी संघटना किंवा कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कुठली जबाबदारी त्यांनी घेतलीच नव्हती. आता एकनाथ शिंदेचा मेन मोटो जो आहे की माझा कार्यकर्ता सांभाळला पाहिजे, माझा पक्षाचा इंटरेस्ट सांभाळला पाहिजे, ह्या भूमिकेतून ते कार्य करतात. आता वळसे पाटील आल्यानंतर सुद्धा आम्ही छाती ठोकपणे त्यांच्याबरोबर काम करू शकतो, कारण आम्हाला माहिती आहे की आमच्या पाठीमागं मुख्यमंत्र्यांची ताकद आहे. अच्छा. आणि आमच्यावर वळसे पाटील किंवा अजित पवार अन्याय करतील असं मला वाटत नाही, कारण आता किती दिवस संघर्ष करायचा? वळसे पाटला जर माझं आता तसं गेल्या वर्षभरापासून बोलणी चालू आहे, बोलणं झालं मंत्री झाल्यावर किंवा त्याच्या अगोदर जो तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न होता की डिंबे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी जुन्नरला आणि तिथून पुढं नगरला जाणार आहे, ह्या प्रश्न आंबेगाव तालुक्याच्या दृष्टीनं खूप मोठा तोट्याचा प्रश्न आहे, विषय आहे. त्याच्यावर आमचं एकमत झालं, त्याच्यावर आम्ही पक्ष बाजूला ठेवून त्या प्रश्नासाठी संघर्ष करायचा ही भूमिका आमची गेल्या 2 महिन्यापासून चालू आहे. ओके. आणि म्हणून अशा महत्त्वाच्या प्रश्नासाठी तालुक्यामध्ये महत्त्वाचे जेव्हा जेव्हा प्रश्न येतील, विकासाचे प्रश्न येतील, तेव्हा आम्ही एकत्र आलेलो आहोत.